नमस्कार. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे मधुमेहापासून मुक्ती, अर्थातच डायबिटीसवरती संपूर्ण उपचार. आपल्याला माहितीच आहे की गेल्या काही वर्षांमध्ये भारतामध्ये डायबिटीस किंवा मधुमेहाचं प्रमाण वाढलेलं आहे, आणि केवळ वृद्धावस्थेमध्येच नव्हे तर आता तरुण मुलांमध्ये सुद्धा आता डायबिटीसचं प्रमाण आपल्याला वाढलेलं आढळून येतं. आणि अर्थातच डायबिटीस किंवा मधुमेहाची अतिशय घातक स्वरूपाची कॉम्प्लिकेशन्स किंवा उपद्रव आहेत. हार्ट अटॅक म्हणजेच हृदयरोग, पॅरालिसिस सारखा आजार म्हणजेच स्ट्रोक, किंवा त्याच अनुषंगाने येणारी डायबिटिक रेटिनोपॅथी म्हणजे डोळे जाणं, कधी कधी किडनीवरती होणारे दुष्परिणाम, आणि डायबिटिक फूट म्हणजे पायाच्या न भरणाऱ्या जखमा आणि त्यामुळे कधी कधी पाय गमवावा लागणं, अशा सर्व स्वरूपाची घातक कॉम्प्लिकेशन्स किंवा उपद्रव आपल्याला मधुमेहामुळे दिसतात. आणि म्हणूनच मधुमेहावरती नियंत्रण मिळवणं किंवा मधुमेह मुक्त जीवन जगणं हे अत्यावश्यक ठरलेलं आहे सर्वच लोकांसाठी. मला आजच्या कार्यक्रमामध्ये अभिमानाने सांगावंच वाटतं की आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले डॉक्टर रवी आचार्य यांनी खास मधुपर्णी वनस्पतीवरती संशोधन करून डायबिटिक डाएट टी आणि डायबिटिक चूर्णाची उत्पत्ती केलेली आहे. आणि ह्या चूर्णामुळे या ठिकाणी आपण बघू शकता हे आहे डायबिटिक डाएट टी आणि डायबिटिक चूर्ण. ह्या दोन गोष्टींमुळे आपल्याला आता मधुमेहावरती संपूर्ण नियंत्रण मिळवता येणं शक्य झालेलं आहे, मधुमेह मुक्त जीवन जगता येणं शक्य झालेलं आहे. आणि अर्थातच मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे सर्व संशोधनांती निर्माण केलेली ही जी प्रॉडक्ट्स आहेत यांच्यामुळे मधुमेहमुक्त जीवन आपण जगताच, पण त्याच्या बरोबरीने येणारे जे उपद्रव आहेत ते सुद्धा आपण टाळू शकता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ह्या सर्व उपक्रमाला आचार्य आयुर्वेद फाउंडेशनला आता केंद्र सरकारचं पाठबळ लाभलेलं आहे. आणि एका अर्थाने म्हणूनच या ठिकाणी मला आवर्जून आजच्या कार्यक्रमात सांगावं वाटतं की सर्व प्रेक्षक जे आजचा कार्यक्रम बघत आहेत त्यांनी स्क्रीनवरती दिसणारे संपर्कासाठीचे नंबर जरूर टिपून घ्या, आणि एका मधुमेह मुक्त जीवनाच्या दिशेने आपण एक पाऊल टाकू शकता. डॉक्टर रवी आचार्य, स्वागत आपलं कार्यक्रमात आणि अभिनंदन सर्वप्रथम, कारण आज आयुर्वेदाच्या रिसर्चला किंवा एकंदरीतच आचार्य आयुर्वेद फाउंडेशनला जे केंद्र सरकारचं पाठबळ मिळालेलं आहे, एका अर्थाने अप्रुव्हल आहे असं म्हणायला हरकत नाही, आपल्या संशोधनाला मिळालेलं, इतक्या वर्षांच्या तपश्चर्येला मिळालेलं, कारण आज मधुमेहाचं प्रमाण प्रचंड वाढतंय. सर्वप्रथम आम्हाला मधुमेहाविषयी सांगा, आमच्या सर्व प्रेक्षक ऐकायला उत्सुक आहेत, ते सांगता येईल. मुळात मधुमेह आजार नाहीये किंवा रोगही नाहीये, ती डिफिशियन्सी आहे, ती उणीव आणि ती 100% भरून निघणारी आहे. पहिल्यांदा आपण पहिल्यांदा मधुमेह झालाय म्हणजे मला काय झालंय हे थोडंसं आपण शास्त्रशुद्ध जाणून घेऊया. त्यासाठी आपल्याला इथे एक स्क्रीनवर एक हे स्वादुपिंड नावाचा अवयव दिसतोय. हा स्वादुपिंड अवयव जो आहे, स्वादुपिंडामध्ये इन्सुलिन तयार होत असतं. ज्यांच्या स्वादुपिंडात चांगलं इन्सुलिन तयार होतो, पाझरतो, त्यांच्या सगळ्या उष्मांकाचं ज्वलन होतं. ज्यांच्या सगळ्या उष्मांकाचं ज्वलन होतं त्यांची ब्लड शुगर लेवल जेवणाच्या आधी 80 ते 120, जेवणानंतर 120 ते 150 पर्यंत असते. ज्यांच्या स्वादुपिंडात नीट इन्सुलिन तयारच होत नाही किंवा पाझरत नाहीये, त्यांच्या सगळ्या उष्मांकाचं ज्वलन होत नाहीये, आणि ज्या उष्मांकाचं ज्वलन होत नाही त्याचं रुपांतर साखरेमध्ये होतं, आणि मग ती आपल्याला मधुमेह झाला असं आपण समजतो. आता या स्वादुपिंडात नीट इन्सुलिन तयार होत नाही, पाझरत नाही, म्हणजे स्वादुपिंडात काय बिघड झाला ते माहिती आपण पाहूया. त्यासाठी दुसरी स्लाईड इथं आपण पाहूया. त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या स्वादुपिंडातल्या चार प्रकारच्या कोशिका आपल्याला पाहायला मिळतात, ज्याचं नाव अल्फा, बीटा, गेमा आणि डेल्टा अशा चार प्रकारच्या सेल्स आपण पाहतो. ह्याच्यामध्ये पिवळ्या रंगाचे दिसणारे सेल्स त्याला आपण बीटा सेल्स म्हणतो. या बीटा सेल्सचं प्रमाण आपल्या स्वादुपिंडामध्ये 75% असतं आणि बाकीच्या 25% विभागले गेलं असतं. या स्वादुपिंडाचं 75% बीटा कोशिकांचं प्रमाण कमी झालं तर इन्सुलिन तयार होत नाही, पाझरत नाही, रक्तशर्करा आमची वाढते. आता कमी होणं आणि डेड होणं याच्यातच मुळात फरक आहे. निष्क्रिय होणं, निकामी होणं याच्यात जसा फरक आहे, निकामी होत नाही, निष्क्रिय होतात. आता या स्वादुपिंडातल्या बीटा कोशिका अकार्यक्षम, निष्क्रिय का होतात, त्याला चार कारणं आहेत. पहिलं कारण आहे अनुवंशिकता, दुसरं कारण आहे आहाराची अनियमितता, तिसरं कारण आहे व्यायामाचा अभाव, आणि चौथं कारण आहे मानसिकता. या चार कारणांनी स्वादुपिंडातल्या बीटा कोशिका निष्क्रिय होतात, निकामी होत नाही, आणि मग अतिरिक्त साखर रक्तात जात नाही, अतिरिक्त साखर रक्तात जात नाही, त्यामुळे मधुमेह आम्हाला वाढलेला आहे. आत्ताच्या मित्राला जी आम्ही अँटी डायबिटीस मेडिसिन्स घेतो यांनी फक्त आत्ता आपण 2 तास ते 24 तासापर्यंत शुगर फक्त कंट्रोल करण्याचा आता इथं आपला प्रयत्न चालू आहे. या सगळ्या अँटी डायबिटीसच्या मेडिसिनचा दुष्परिणाम आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे आता बरेचशा पेशंटला दिसतोय. जसं डोळ्यामध्ये रॅटिनोपॅथी होणे, कानाला बधिरपणा येणे, नाकाला आम्हाला श्वास घेता येत नाही किंवा आम्हाला सुगंध दुर्गंध जाणवत नाही, जिबीची चव जाणे आणि पायाच्या तळव्याला आग येणे, टोचल्यासारखं होणे, या सगळ्या दुष्परिणामांना आम्हाला सामोरं जावं लागतं. या ठिकाणी मधुपर्णी नावाच्या वनस्पतीचा रोल सुरू झाला.
मधुपर्णी नावाची वनस्पती मुळात ही साखरेपेक्षा भरपूर गोड 25 पट गोड असणारी वनस्पती आहे, पण त्याच्यामध्ये उष्मांक शून्य कॅलरीज झिरो कॅलरीज असणारी ही वनस्पती आहे. म्हणजे भारतामध्ये अजून एक समस्या जर आपण पाहिली तर ती समस्या ओबेसिटीची, म्हणजे शरीराचं भराभर वजन वाढणं लहान मुलांमध्ये सुद्धा त्या मधुपर्णीच्या अर्कने या चूर्णाने आपल्या वजन कमी करण्यासाठी सुद्धा खूप छानपैकी त्याचा उपयोग होतो. दुसरं वैशिष्ट्य, ही वनस्पती साखरेपेक्षा 25 पट गोड असून सुद्धा शून्य उष्मांक आहे. आपण एक उदाहरण बघूया, एक चमचा मी जर इथं मध घेतला तर 40 कॅलरीज आहेत, एक चमचा गुळ घेतला तर 60 उष्मांक आहेत, एक चमचा साखर घेतली तर 80 उष्मांक आहेत. आपली वनस्पती साखरेपेक्षा 25 पट गोड आहे, शून्य उष्मांक असणारी ही वनस्पती आहे. आता या वनस्पतीमधनं जो आपण चहाने अर्क जो तयार करतो त्यांनी अतिरिक्त साखर रक्तात जायचंही थांबवते. या वनस्पतीने स्वादुपिंडातल्या बीटा कोशिका ज्या निष्क्रिय झाल्या, ज्या आपल्या इनऍक्टिवेट झाल्या, त्या ऍक्टिव्हेट करण्याचं काम आपण करतो. आणि जेव्हा बीटा कोशिका ऍक्टिव्हेट होतील तेव्हा अतिरिक्त साखर रक्तात जायचं थांबेल. अतिरिक्त साखर रक्तात गेलीच नाही तर ती कंट्रोल करण्याची गरज भासणार नाही. आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण टॅबलेट किंवा इन्सुलिनचं प्रमाण आपण बरोबर लवकरात लवकर कमी करू शकता, अशी ही आपली थेरपी आहे. मला वाटतं हे खरोखर एक म्हणूया की एका अभूतपूर्व असं हे संशोधन आहे की ज्याच्यामुळे आपण आज मधुमेह, अतिलठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे होणाऱ्या विविध उपद्रवांपासून आपलं जीवन मुक्त ठेवू शकता. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आज मधुमेहावरती जी आधुनिक औषधं उपलब्ध आहेत, ज्याला ओरल हायपोग्लायसेमिक्स म्हटलं जातं किंवा इन्सुलिन म्हटलं जातं, त्याचे विविध प्रकारचे दुष्परिणाम आपल्याला शरीरावरती दिसतात, त्याचे साईड इफेक्ट्स दिसतात, ज्याच्यामुळे किडनी खराब होऊ शकते, लिव्हरवरती लोड येऊ शकतो, किंवा त्याच अनुषंगाने आज पोटाच्या ठिकाणी साठणारी चरबी ही सुद्धा आपल्याला ह्या औषधांमुळे वाढलेली दिसते. आणि ह्या सर्व दुष्परिणाम आपल्याला टाळायचे असतील तर अर्थातच मगाशी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मधुपर्णी वनस्पतीवरती संशोधन करून निर्माण केलेल्या डायबेटिक डाएट टी आणि डायबेटिक डाएट चूर्ण हे वापरणं आपल्याला अतिशय महत्वाचं आहे. आणि ह्या कार्यक्रमांतर्गत सर्वच प्रेक्षकांना हे एक म्हणूया निवेदन आहे की आपण जरूर आता स्क्रीनवरती दिसणारे संपर्कासाठीचे नंबर टिपून घ्या. आपल्याला मधुमेहाविषयी किंवा अधिक ह्या संपूर्ण संशोधनांती निर्माण केलेल्या प्रॉडक्ट्सविषयी माहिती घ्यायची असेल तर आपण पुढील फोन नंबरवरती जरूर संपर्क करू शकता. मधुमेह, अतिलठ्ठपणा आणि त्या अनुषंगानं येणारा हृदयरोग, ब्लड प्रेशर किंवा विविध प्रकारचे इतरही आजार, ह्याच्यावरती आपण आता मात करू शकतो. सर हे घ्यायचं कसं चूर्ण? आपण ह्या विषयी आमच्या सर्व प्रेक्षकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे. काय सांगते आपण इथं एक मधुपर्णीचा हा जो चहा आहे, हा मधुपर्णीचा चहा आहे, हा रेग्युलर चहा सारखाच आपला चहा आहे. चहा करण्याची पद्धत आपण इथं पाहूया. चहा करण्याची पद्धत अशी की आपण एक कप पाणी घ्या, साधारणपणे 100 ml पाणी घ्या. एक कप पाण्यामध्ये या मधुपर्णीचा चहा जो आहे हा 2 चमचे चहा आपण वापरा. एक कप पाण्यामध्ये 2 चमचे चहा वापरा. एक कपाचा अर्धा कप होणं अत्यंत गरजेचं आहे. अर्धा कप झाल्याशिवाय ह्याच्यातला ग्लायकोसाइड नावाचा औषधी गुणधर्म बाहेर येणार नाही. म्हणून एक कपाचा अर्धा कप करा, चवीसाठी दूध टाका. आणि असा चहा साधारणपणे दिवसातनं 3 वेळा आपण घ्या. सकाळी घ्या, 9 वाजता घ्या, संध्याकाळी ऑफिस बंद घरी आल्यानंतर घ्या, असे दिवसातनं 3 वेळा आपण चहा घ्या. आता याच्याबरोबर अर्क घेण्याची पद्धत म्हणजे 200 ml हा ग्लास आहे, 200 ml आपण पाणी घ्या. 200 ml पाण्यामध्ये आपण मधुपर्णीचं चूर्ण जे दिलं 1 चमचा चूर्ण आपण वापरा. बरोबर, 200 ml पाण्यामध्ये 1 चमचा चूर्ण आपण वापरा. या एक इथे सुद्धा एक ग्लासचा अर्धा ग्लास होणं अत्यंत गरजेचं आहे. इथे सुद्धा आपण एक ग्लासचा अर्धा ग्लास करूया आणि स्वच्छ कपड्यामध्ये गळून पिळून घेऊ. अधिक त्याच्यामध्ये एक ग्लास, 1.5 ग्लास अर्क जो तयार झालेला आहे छोट्या बॉटलमध्ये भरून संध्याकाळी तयार करून आपण फ्रीजमध्ये ठेवा. दुसरं, फ्रीजमध्ये का ठेवायचा? तर त्याला उष्णता लागू नये. उष्णता लागली तर फर्मेंटेशन, आंबूसपणा येऊ शकतो, तो अर्क आपल्याला चालणार नाही. म्हणून तो फ्रीजमध्ये ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या आधी, दुपारी जेवणाच्या आधी, रात्री जेवणाच्या आधी 5 ते 10 मिनिटं आधी आपण अर्धा 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 घ्या. एवढंच फक्त उपचार आहे, व्यतिरिक्त काही नाही. किती म्हणजे हा खरोखर एक सोपा उपचार आहे सगळ्याच लोकांसाठी. जो हा आजचा कार्यक्रम बघत आहात जरूर आपण पुढील फोन नंबरवरती फोन करून ह्याची माहिती घ्या. त्याचप्रमाणे या जो डायबेटिक डाएट टी किंवा जे चूर्ण आहे त्याच्यावरती सुद्धा कशा रीतीने ही औषधं घ्यायची ह्याची संपूर्ण माहिती लिहिलेली आहे, ते वाचूनही आपण घेऊ शकता. ह्या चूर्णाचा किंवा औषधांचा काही रुग्णांना काय फायदा झालेला आहे ह्या अनुषंगाने आपण आता काही रुग्णांचं मनोगत जाणून घेऊया या ठिकाणी, की बघूया ह्या मधुमेह रुग्णांना ह्या औषधांचा कसा फायदा झालाय. मी दादासाहेब निमसी, राहणार सावेडी नगर, माझं वय सध्या 70. मी डॉक्टर आचार्याकडं 23 जून 2013 साली आलो आणि त्यांची ट्रीटमेंट सुरू केली. ट्रीटमेंटच्या वेळेस माझी साखर होती 170 आणि 284. त्याच्यानंतर 2-4 महिने मी उपचार घेऊन आज माझी साखर आहे 106 आणि 184. त्यांची इतर मी काही औषधं घेतली त्याच्यामुळे मला
माझं वजनही कमी झालं आणि मला एकदम फ्रेश बी वाटतं आणि बिन कोणत्याही गोळ्या न घेता माझी साखर नॉर्मल आलेली आहे. नाशिकवरून आलो, मी आलो तेव्हा माझी शुगर 165 जेवणापूर्वीची व जेवणानंतर 219 होती. वॉलीगटल 0.3 एक गोळी चालू होती. आता माझी शुगर 100 आणि 130 आहे. गोळी करून आता बंद झालेली आहे. आपण या ठिकाणी बघितलं की कशा रीतीने ह्या सर्व रुग्णांना एक मधुमेहमुक्त जीवन मिळालेलं आहे डॉक्टर रवी आचार्य यांच्या कृपा आशीर्वादामुळे. सर, आपण या ठिकाणी खरोखर म्हणूया की ह्या सर्व लोकांसाठी वरदान असं आहे औषध आहे असं म्हणायला हरकत नाही, डायबेटिक डाएट टी आणि चूर्ण, की ज्याच्याद्वारे मधुमेहमुक्त जीवन हे जगू शकतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की येणारे जे घातक दुष्परिणाम आहेत ते आपण टाळू शकतो. सर, ह्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे, मी आज सर्वच प्रेक्षकांना दाखवू इच्छितो या ठिकाणी, की ह्यांना आता केंद्र सरकारची मान्यता मिळालेली आहे आणि हे आहे त्याचं सर्टिफिकेट जे आपण आता स्क्रीनवर बघत आहात. केंद्र सरकारने सुद्धा ह्या संशोधनाला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामुळे जी लोक या ठिकाणी आचार्य आयुर्वेद फाउंडेशनला मदत करू इच्छितात त्यांना या ठिकाणी 35AC हे प्रमाणपत्र आहे ह्याचं, की त्यांना टॅक्समध्ये या ठिकाणी सूट मिळू शकते. त्यामुळे आपण जरूर आचार्य आयुर्वेद फाउंडेशनला सढळ हाताने मदत करा, कारण हे जे संशोधन आहे सर्व रुग्णांसाठी लाभदायक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे याचे कुठलेही साईड इफेक्ट नाहीत आणि जे काही परिणाम आहेत ते अतिशय चांगले आहेत. सर, आपण हे आता सांगितलं की कशा रीतीने हे औषध एकंदरीतच घ्यायचं, थोडंसं ह्याचं काम कसं होतं, कार्य कसं होतं, ह्याच्याविषयी आम्हाला सांगा. मी पुन्हा एकदा सांगतो की आपल्या औषधाने हायपोग्लासिमिया होत नाही, आपल्या औषधाने लो शुगर होत नाही, म्हणून त्याला आपण औषध म्हणत नाही, आपण त्याला आहार म्हणतो. कारण हा रोग नाही, आजार नाही, म्हणून आहार म्हणतो. आपण औषध म्हणायला हरकत नाहीये. आपल्या औषधाने हायपोग्लासिमिया होत नाहीये, आपल्या औषधाने लो शुगर होत नाहीये, आपल्या औषधाने स्वादुपिंडातल्या बीटा कोशिकांवर काम करते. इनऍक्टिवेट झालेल्या, निष्क्रिय झालेल्या बीटा कोशिकांना आपण ऍक्टिवेट करतो, म्हणजे अतिरिक्त साखर रक्तातच जात नाही. अतिरिक्त साखर रक्तात गेलीच नाही तर आपल्याला कंट्रोल करण्याची काही गरजही भासणार नाही. पहिला मुद्दा, आपलं औषध हे 60% काम करतं, 40% आता आपल्या हातात आहे. मग आपल्या हातात काय काय, तर पहिलं औषधाबरोबर सकाळी छानपैकी आपण अर्धा तास चाललं पाहिजे, प्राणायाम केले पाहिजे. प्राणायाममध्ये कपालभाती प्राणायाम हे अत्यंत उत्तम असं प्राणायाम आहे. स्वादुपिंडातल्या इन्सुलिन स्टिम्युलेशन करण्यासाठी कपालभाती प्राणायाम आपण केलं पाहिजे. योगासन असतील, प्राणायाम असतील, या सगळ्या गोष्टी केल्या तर आपल्या छानपैकी त्याचा रिझल्ट आपल्याला मिळू शकतो. येस, मला हे आवर्जून जाणून घ्यायला आवडेल की आचार्य आयुर्वेद फाउंडेशनमध्ये आल्यानंतर एकंदरीतच रुग्णांची काळजी कशी घेतली जाते, पण याविषयी आपण मार्गदर्शन घेणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. डॉक्टर रवी आचार्य जे मधुमेह तज्ञ आहेत आपल्याला मार्गदर्शन करत आहेत मधुमेहमुक्त जीवनाविषयी. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे डॉक्टर रवी आचार्य यांनी अनेक वर्षांच्या संशोधनानंतर खास करून मधुपर्णी वनस्पतीपासून आता डायबेटिक डाएट टी आणि डायबेटिक चूर्ण ह्याची उत्पत्ती केलेली आहे. आणि ह्या दोन्ही प्रॉडक्ट्समुळे आता मधुमेहमुक्त जीवन जगता येणं अनेक मधुमेही रुग्णांना शक्य झालेलं आहे. आपण कार्यक्रमाच्या पूर्वार्धात जाणून घेतलं की कशा रीतीने ही औषधं स्वादुपिंडावर म्हणजे पॅनक्रियाजवरती काम करून एकंदरीतच इन्सुलिनची उत्पत्ती वाढवतात आणि शरीरावरती असणाऱ्या साखरेवरती नियंत्रण, संपूर्णतः नियंत्रण आपण मिळवू शकतो. पण सगळ्यात महत्वाचं आहे याचा कुठलेही साईड इफेक्ट नाही आहेत, हायपोग्लायसेमिया होत नाहीये आणि मॉडर्न मेडिसिन किंवा आधुनिक औषधांमुळे होणारे दुष्परिणाम आपण संपूर्णतः टाळू शकता. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना पुन्हा एकदा अभिनंदन आपलं, कारण केंद्र सरकारने आता ह्या संपूर्ण प्रोजेक्टला पाठबळ दिलेलं आहे, या संशोधनाला एक तऱ्हेने एक अप्रुव्हल आहे असं म्हणायला हरकत नाही. मगाशी आपण बघितलं ते आचार्य आयुर्वेद फाउंडेशनला अजून कोणकोणत्या लोकांनी पाठबळ दिलेलं आहे आपण आता या ठिकाणी लॅपटॉपवरती जाणून घेऊया. सर, काय सांगता येईल विषय आम्हाला इथं? आपल्याला आपल्या ज्यांच्या शुभेच्छा, ज्यांच्या आशीर्वाद किंवा ज्यांनी भेट दिली अशा लोकांचे व्यक्तिमत्व आपण इथं पाहूया. यांचं नाव आहे, आपण इथं स्लाईडवर पाहतो. बघूया आता लॅपटॉपवरती आपण की कशा रीतीने. येस सर. हे विठ्ठल कामत आपल्याकडे इन्स्टिट्यूटमध्ये येऊन गेलेत आपल्या उपचारासाठी. उज्ज्वल निकम सर आहेत. हो. आपल्याकडे आता डॉक्टर रघुनाथ पाशेलकर सर येऊन गेलेत. डीएस कुलकर्णी सर आहेत. इथं आपल्याला पुण्यामधले एमआयटी कॉलेजचे विश्वनाथ कराड सर येऊन गेलेत. यांना आपण सगळं जय जाहीर असल्यावर नेतृत्व. इथं आपल्याला अशोकजी सर सिद्धे अभिनेते आपण पाहतोय. इथं आपल्या बाबासाहेब पुरंदरे दिसतात. आमचे डॉक्टर बुधाजीराव मुळीक सर माझे गुरुवर येते आपल्या इथं पाहतोय आपण त्यांना. इथं आपल्या विश्वमर चौधरी सर आमच्याकडे त्यांनी भेट दिलेली आहे. इथं प्रदीप वेलणकर सर आहेत अभिनेता.
इथं मान्य सरसंघचालक मोहनजी भागवत आपले उपचार पद्धती घेतात. डॉक्टर अमोल कोळी आपण पाहतोय. आपण इथं शंकर अभ्यंकर आपण वाचस्पती शंकर अभ्यंकर पाहतोय. इथं आपल्याला शंकर गोवारीकर सर आपण इथं पाहतोय शास्त्रज्ञ आहेत. इथं रणा शुक्ल सर आपण पाहतोय. अशा लोकांनी आपल्याला इन्स्टिट्यूटला भेट दिलेली आहे. म्हणजे की समाजातले सगळ्यात प्रथित यश प्रोफेशनल्स म्हणजे उज्ज्वल निकम सरांपासून ते डॉक्टर्सपर्यंत अनेक डॉक्टर्स सुद्धा ह्या औषधांचा लाभ घेत आहेत हे सगळ्यात महत्वाचं मला वाटतं. आणि एकंदरीतच आचार्य आयुर्वेद फाउंडेशनचं हे जे काम आहे ह्याला सर्वच जे जे आमचे प्रेक्षक आज कार्यक्रम बघतात त्यांनी सढळसते मदत करा. आणि पुढील संपर्कासाठी जे नंबर आहेत ते आपण जरूर टिपून घ्या, त्यावरती आपण जरूर फोन करू शकता. सगळ्यात महत्वाचं सर आम्हाला फक्त थोडक्यात सांगा की आचार्य आयुर्वेद फाउंडेशनमध्ये रुग्ण आल्यानंतर कशा रीतीने त्यांची काळजी घेतली. बरोबर, आपण आता जे नंबर पाहतो त्या नंबरला आपण पहिल्यांदा अपॉइंटमेंट घ्या. येण्याची वेळ सकाळी आपल्याला शनिवार आणि रविवार दोनच दिवस आपले क्लिनिक चालू असतं. सकाळी 9:00 आत आपल्याला यावं लागतं. 9:00 रजिस्ट्रेशन नाडी परीक्षा केली जाते आणि त्यानंतर नाडी परीक्षेच्यानंतर काउन्सिलिंग केलं जातं. ते मात्र 9:30 एकदा पेशंटला कंपल्सरी करावं लागतं. एवढं एकदाच फक्त या, नंतर पुढे कसं यायचं काय ते आपण प्रत्यक्ष आल्यावर भेटून जरूर. आणि ह्याविषयी आपण अधिक मार्गदर्शन घेऊया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. डॉक्टर रवी आचार्य जे मधुमेह तज्ञ आहेत त्यांच्याबरोबर आपली चर्चा सुरू आहे ती मधुमेहमुक्त जीवनाविषयी. आणि अर्थातच आजच्या कार्यक्रमामध्ये आपण पूर्वार्धात जाणून घेतले की कशा रीतीने आता मधुपर्णी वनस्पतीवरती संशोधन करून डॉक्टर रवी आचार्य यांनी डायबेटिक डाएट टी आणि डायबेटिक चूर्णाची उत्पत्ती केलेली आहे, ज्याद्वारे आपण आता संपूर्णत मधुमेहमुक्त जीवन जगू शकता, डायबिटीसवरती संपूर्ण नियंत्रण मिळवू शकता, ब्लड शुगरवरती संपूर्णतः नियंत्रण मिळवू शकता. एवढंच नव्हे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ह्याद्वारे आपण मधुमेहामुळे होणारी जी विविध प्रकारची कॉम्प्लिकेशन्स आहेत, जे उपद्रव आहेत, ते सुद्धा टाळू शकता. आणि त्यामुळे हे अतिशय महत्वाचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आपण जाणून घेतली की ह्या सर्व संशोधनाला आता केंद्र सरकारचं पाठबळ लाभलेलं आहे. 35AC प्रमाणपत्र आचार्य आयुर्वेद फाउंडेशनला आता मिळालेलं आहे. त्यामुळे आपण सढळ असते आचार्य आयुर्वेद फाउंडेशनला मदत करू शकता या संशोधनासाठी. आपल्याला ह्याद्वारे आपल्याला करामध्ये सवलत मिळू शकते, टॅक्समध्ये एक्झम्पशन मिळू शकतं. आणि सर एक महत्वाची गोष्ट होती की आपण आता सांगितलीत की हे जे संशोधन आहे सर्वसामान्य माणसांसाठी आहे आणि त्याचा उपयोग सर्वसामान्य माणसांना होत सुद्धा आचार्य आयुर्वेद फाउंडेशनद्वारे. आचार्य आयुर्वेद फाउंडेशन आता वडगाव मावळ पुणे जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. वडगाव मावळ या ठिकाणी आपण गुगल मॅपवरती जाऊन या ठिकाणी त्या ठिकाणचा नकाशा बघू शकता. किंवा जस्ट डायलला जर का आपण आचार्य आयुर्वेद फाउंडेशन म्हणून जर का सांगितलं फोनवरती जस्ट डायलला तर आपल्याला त्वरित त्यांचा फोन आणि त्याचप्रमाणे ह्या जागेविषयी मार्गदर्शन मिळू शकतं. आणि त्याचप्रमाणे इतरही जे आपल्याला इंटरनेटवरती आपण वेबसाईटवरती या ठिकाणी अधिक मार्गदर्शन घेऊ शकता. आपण वेबसाईट बघत आहात आणि त्याचप्रमाणे आता स्क्रीनवरती बघत असणारे जे नंबर आहेत संपर्कासाठी ज्याच्यामध्ये मोबाईल नंबर आहेत आणि एक लँडलाईनचा नंबर आहे तो जरूर टिपून घ्या. आपल्याला मधुमेहाविषयी अधिक माहिती हवी असेल आचार्य आयुर्वेद फाउंडेशन आणि त्याचप्रमाणे डायबेटिक डाएट टी किंवा चूर्ण तर त्याची माहिती आपण पुढे जरूर घेऊ शकता. सर आपण आता कार्यक्रमाच्या पूर्वार्धात एक अमूल्य मार्गदर्शन केलं की ह्याद्वारे या औषध द्वारे संपूर्णतः आपण ब्लड शुगरवरती नियंत्रण मिळवू शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट आपण सांगितली होती की आचार्य आयुर्वेद फाउंडेशन दर शनिवार रविवारी खास कॅम्प ऑर्गनाईज करतं मधुमेह रुग्णांसाठी आणि सकाळी त्यांच्यामध्ये प्राणायाम योगासन आणि काउन्सिलिंग असतं, समुपदेशन असतं. अर्थातच डायबेटिक डाएट टी आणि चूर्णाचा याच्यात महत्वाचा रोल आहे. पण समजा काही रुग्ण त्या ठिकाणी नाही पोहोचू शकले तर घरी राहून सुद्धा हे औषध ते घेऊ शकतात का? माझी विनंती अशी राहील की एकदा पेशंटने आचार्य आयुर्वेद फाउंडेशनमध्ये यावं, कारण एकदा आल्यानंतर त्यांचा समुपदेश आपण जो करतो काउन्सिलिंग करतो त्याच्यातनं 80% आजार तिथून तो निघून जाऊ शकतो. कारण माझं स्वप्न असं आहे की 2020-2022 भारत हा मधुमेहमुक्त असावा, मधुमेहमुक्त भारत हे आपलं मिशन आहे. बरोबर, आणि त्यामुळे याला उत्तर काय तर हो असं उत्तर आहे. त्यासाठी आपण ज्यांना मधुमेह त्यांनी मधुमेहातून मुक्त व्हावं लागेल आणि एक संकल्प आज आपल्याला इथं सोडावा लागेल की माझ्या घरामध्ये आज राहिलेल्या व्यक्तींपैकी कोणालाही मधुमेह होणार नाही, किंबहुना येणारं बाळ सुद्धा मधुमेहमुक्त जन्मा राहील. त्यासाठी एकदा आपण या पूर्णपणे माहिती घ्या, आपला नक्की आत्मविश्वास वाढेल. येस, ह्या अनुषंगाने ज्या रुग्णांनी आचार्य आयुर्वेद फाउंडेशनला व्हिजिट केलेली आहे, भेट दिलेली आहे, त्यांचं आपण मनोगत जाणून घेऊया. रत्नप्रभा बहाळकर, मी औरंगाबाद इथून आलेली आहे. एकदा सहज टीव्ही लावल्यास सरांचा कार्यक्रम बघितला आणि त्या क्षणी ठरवलं की आपण इथे यायचं, कारण मला गेल्या 9 वर्षापासून डायबिटीस आहे. त्यासोबत मला ब्लड प्रेशर आणि थायरॉइड हा देखील आजार जडलेला होता.
ऑगस्ट महिन्यामध्ये मी इथे आले. याआधी केव्हाही मी शुगर चेक करायची ती माझी 300 पुढेच असायची. आणि इथे आल्यानंतर जेव्हा सरांचं लेक्चर ऐकलं आणि त्या क्षणी एक कुठेतरी मनाला आधार झाला की नाही हा आजार आपला जाऊ शकतो. आणि इथे आल्यानंतर औषधी नियमित घेते. आज 6 झाले केव्हाही मी शुगर चेक केली असता माझं शुगर 140 वर कधी जात नाही. खरं म्हणजे यामध्ये सरांचे खूप आभार मानले पाहिजे की सर्वार्थाने हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो हे माझं स्वतःच एक उदाहरण आहे. आणि नियमित फक्त याच्यामध्ये नियमितता आहे. जर आपण नियमितपणे आणि माझं टॅबलेट्स ज्या बंद झालेले आहेत हे सगळ्यात माझ्यासाठी खूप मोठं वरदान आहे. सरांचे आभार खूप म्हणजे माझ्या दृष्टीने खूप मी सरांना थँक्स. डॉक्टर आचार्यांकडे जेव्हा 15/9/2013 रोजी आलो तेव्हा माझी जेवणापूर्वीची शुगर 165 जेवणानंतर 219 होती. वाल्बेटर 0.3 एक गोळी टॅबलेट चालू होती. आता 15/12/2013 रोजी माझी जेवणापूर्वीची शुगर 108 असून जेवणानंतरची 137 आहे व गोळी अर्धी चालू आहे. आपण बघितलं कशा रीतीने ह्या दोन्ही रुग्णांना आचार्य आयुर्वेद फाउंडेशनला भेट दिल्यानंतर जे वडगाव मावळ पुणे या ठिकाणी आहे आणि आपण संपर्कासाठी नंबर बघतात ते जरूर टिपून घ्या. आपण या ठिकाणी फोन करून व्हिजिट करू शकता आणि पुन्हा एकदा मधुमेह मुक्त जीवन जगू शकता. सर जाता जाता आमच्या प्रेक्षकांना आपल्याला काय सल्ला द्यायला आवडेल? मी एवढं सांगतो की माझ्या घरामध्ये एकही व्यक्ती मधुमेह निर्माण होणार नाहीये किंवा राहिलेल्या व्यक्तींपैकी कोणाला मधुमेह होणारच नाही. यासाठी काय केलं पाहिजे तर जीवनशैलीमध्ये बदल केला पाहिजे. ही जीवनशैली काय बदल आहे एकदा आपण आचार्य फाउंडेशनला भेट द्या. येस, आचार्य आयुर्वेद फाउंडेशनला भेट देण्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. आपण या ठिकाणी बघत आहात स्क्रीनवरती ते नंबर जरूर टिपून घ्या. गुगल मॅपवरती आपण आचार्य आयुर्वेद फाउंडेशन टाईप करू शकता. त्याचप्रमाणे जस्ट डायलला आपण जर का आचार्य आयुर्वेद फाउंडेशन जर का या ठिकाणी विचारलं तर आपल्याला संपूर्ण माहिती मिळू शकते. त्याचप्रमाणे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे दोन मोबाईल नंबर आहेत, एक लँडलाईन नंबर आहे ज्याच्यावरती आपण ह्याची अधिक माहिती घेऊ शकता. पण सगळ्यात महत्वाचं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे दर शनिवार रविवारी वडगाव मावळ पुणे या ठिकाणी आचार्य आयुर्वेद फाउंडेशनचा खास मधुमेही रुग्णांसाठी कॅम्प लागतो. या कॅम्पला आपण जरूर व्हिजिट करा आणि ह्या कॅम्पला जर का आपण व्हिजिट केलं तर आपल्याला मधुमेह मुक्त जीवन जगता येईल. पण ह्याच्या व्यतिरिक्त मी मगाशी सांगितल्याप्रमाणे डायबेटिक डाएट टी आणि डायबेटिक चूर्ण ह्याचा आपण जर का आपल्या आहारात जर का केला तर मधुमेह मुक्त जीवन जगणं काही कठीण नाहीये. आणि ह्याचा वापर करून आपण जरूर मधुमेहापासून मुक्ती मिळवू शकता. आणि केवळ मधुमेहच नव्हे तर मधुमेहाच्या अनुषंगाने येणारे विविध प्रकारचे दुष्परिणाम ज्याच्यात लठ्ठपणा आहे, त्याच अनुषंगाने हृदयरोग आहे, पॅरालिसिस सारखा आजार आहे, किंवा डोळ्यांवरती होणारा दुष्परिणाम आहे, रेटिनोपॅथी आहे, किडनीवरती होणारा दुष्परिणाम आहे, डायबेटिक फूड सारखे दुष्परिणाम आहेत. ह्या सर्व दुष्परिणामांपासून आपण मुक्त होऊ शकता. हा एक मोलाचा सल्ला होता ह्या कार्यक्रमाद्वारे डॉक्टर रवी आचार्य यांनी दिलेला. सर ह्याच्या व्यतिरिक्त आचार्य आयुर्वेद फाउंडेशनचं जे काम आहे आणि आज जे सेंट्रल गव्हर्नमेंटने या ठिकाणी आपल्याला जी पाठबळ दिलेले मान्यता दिलेली आहे ह्याविषयी प्रेक्षकांना आपल्याला थोडंसं काही आवाहन करायला आवडेल का? 35 हा जो विषय आहे हा खूप काटेकोरपणे सगळ्या विषयाचा अभ्यास करून केंद्र सरकार त्याचा अभ्यास करतं, अनेक वर्ष अभ्यास करतं. आम्ही आमच्या संस्थेचे सगळे टेस्टिम्युनियस पासून लोकांचे अनुभव प्रत्यक्ष येऊन त्यांनी सगळे पाहून मग आपल्याला दिले. तर माझी विनंती राहील आपण सगळ्यांनी आपल्या इन्स्टिट्यूटला एकदा भेट द्या किंवा सगळ्या हाताने आपण आम्हाला मदत करा. धन्यवाद. येस, जरूर. मला वाटतं हा एक महत्वाची गोष्ट आहे की आचार्य आयुर्वेद फाउंडेशनद्वारे आज मधुमेहाच्या रुग्णांसाठी खास संशोधन होत आहे. मधुपर्णी वनस्पतींवरती संशोधन करून आज डायबेटिक डाएट टी आणि चूर्ण याची निर्मिती केलेली आहे ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. डॉक्टर रवी आचार्य आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वेक्षण केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.